राम राम मंडळी, मी ऋषिकेश नळगुणे. लोकसभेच्या निवडणुकीत मी येतोय मतदारांच्या मनातलं जाणून घेण्यासाठी. आम्ही निवडून आतापर्यंत काय केलं त्यांनी, काय केलं नाही. पंतप्रधान कोण होणार, नरेंद्र मोदी की राहुल गांधी? गल्लीपासून दिल्लीपर्यंत कोणाचा आहे वारं? आमच्याकडे वारं आमच्या मनाने चालणार आहे. मतदारांच्या मनात नेमकं काय आहे, त्यांचे आतापर्यंत कोणते प्रश्न सुटले आणि कोणते आहेत बाकी? त्यांनी आमच्या तालुक्याचा भरपूर विकास केलेला आहे. गतवेळी निवडून दिलेले नेते आहेत ना त्याच पक्षात? अहो, चांगली माणसं बघूनच करावं लागतं की लोकशाही काय आहे, चाललंय काय. या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी मी येतोय तुमच्या मतदारसंघात. लेट्स अप ग्राउंड रिपोर्ट मध्ये पाहत राहा फक्त लेट्स अप मराठी. मोदी शिवाय या देशाला नाही, इव्हन जगाला पर्याय नाही. हिना गावी तर येणार ना. का बरं, ती कामे केले ना. म्हणजे असं नेमकं आपण काही सांगू शकत नाही. आपलं हे मत आहे बरोबर. ते ज्या टायमाला हवा तर ते सर्वांची आहे ना. काय वाटतं इकडं? तिकडे हिनाताईंची जास्त हवा आहे. हिनाताई काय लोकसभेचं वातावरण काय म्हणतंय? लोकसभेला यावेळेस हिना गावी तर निघतील आपल्याकडं. हिनाताईंनी काही केलं नाही? नाही, हिनाताईंनी शिरपूरसाठी काही केलं नाही. वातावरण नरेंद्र मोदी साहेबांना मत द्यायची आहे. भाजपचा काय फायदा झाला का नाही? भाजपचा काय फायदा, ते नंतर समजेल ना. ते तू कोणता का पक्ष आहे ना, ते आपण असं कोणतंही सांगू नाही शकत. समिश्र आहे असं बघायला गेलं समिश्र आहे. पण हिनाताई जी का बरं काम आहे, विकास मत काम आहे, मोदी सरकार आहे. नमस्कार, मी ऋषिकेश नळगुणे. लेट्सअप मराठीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लेट्सअप मराठीचा निवडणूक दौरा नंदुरबार लोकसभा मतदारसंघात आलेला आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील शिरपूर तालुक्यात आपण आहोत. इथल्या आपण लोकांशी बोलणार आहोत, त्यांचा कौल जाणून घेणार आहोत, त्यांना नेमक्या काय अडीअडचणी आहेत, त्यांच्या मागच्या 10 वर्षातल्या अडीअडचणी सुटल्या का, यंदा त्यांचा कौल कुणाला असणार आहे, या सगळ्याबाबत आपण शिरपूरकरांशी बोलणार आहोत. चला तर, कुठले आजोबा? इथे शिरपूरचे. बरं, काय वाटतं, काय लोकसभेचं काय चित्र आहे? मोदी शिवाय या देशाला नाही, इव्हन जगाला पर्याय नाही. का बरं, त्यांचे काम आहेत तेवढे. काय काय त्यांनी प्रधानमंत्री शेतकऱ्यांसाठी आम्हा लोकांना प्रधानमंत्री त्या तुमचं PMRY हे ते मोठमोठे स्कीमा राबवले आहेत म्हणून त्यांना मत. मग आणि त्यांचे भरपूर काम आहेत ना. हिनाताईंनी काय केलं का नाही? हिनाताईंनी बी सगळं आता शिरपूर विकासच आहे ना. सगळा काय विकास झाला शिरपूरचा? शिरपूरच्या विकासात हे सगळे बंधारे अमुक डमुक तिकडनं सगळ्या स्कीम आणल्या त्यांनी आमच्यासाठी. मग दादा काय नाव? स्वप्नील जैन. कोणाचं इकडं, हिनाताई का गोयल पाड? समिश्र आहे असं बघायला गेलं समिश्र आहे. पण हिनाताई जी का बरं काम आहे, विकास मत काम आहे, मोदी सरकार आहे. आणि गोयलचं ते त्याबद्दल नाही सांगू शकत, एक्सपिरियन्स नाही त्याबद्दल. हिनाताईंबद्दल आहे? हो बिलकुल. 10 वर्षात केले का? मग काम आहेत ना. काय काय भरपूर काम आहे ना, काम भरपूर असे. तुम्हाला भाजप सगळ्यामध्ये प्रश्न, तुम्हाला काय फायदा झाला भाजपचा? देश सुरक्षित आहे सर्वात महत्त्वाचं, लोकांना रोजगार आहे, सर्व काही गोष्टी आहे, पॉझिटिव्ह सर्व गोष्टी देशासाठी. त्यामुळे हिनागावी. आणि इकडे येतात काय त्या हिनागावी? इकडे मग येतात ना, चक्कर होत असतात, काही कामं राहिले तेव्हा येतात. बरोबर येतात, तुम्हाला भेटतात. बिलकुल. 19 कोणाला केलेलं? 19 तेच सेम, 14-19 दोघं तेच मोदी सरकार. यंदा पण तेच तेच. काय नाव दादा? योगेश माडी. काय लोकसभेचं वातावरण काय म्हणतंय? लोकसभेला यावेळेस सीना गावी तेच निघतील आपच्याकडं. मोदी चारशे पार होतील यावेळेस. होणार पक्के. का बरं? कारण की त्यांचे विकास, त्यांचे कामं, जे आज आपल्या देशासाठी जे काही करता येते, खूप काही मोठं हे केलं त्यांनी आपल्या देशासाठी. हिनाताईंचे काय काम आहे तिकडं? हिनाताईंचे पण भरपूर काम आहेत, खूप ग्रामीण भागामध्ये इकडं तिकडं खूप निधी वगैरे दिले आहेत त्यांनी, समाज मंदिर मंदिरांसाठी पैसे दिले आहेत, चांगले काम आहेत त्यांचे पण. तुम्ही काय करता? आम्ही काय लोकप्रतिनिधीच आहोत. काय करता? काय आमचा व्यवसाय वगैरे चालतो, शेती वगैरे. शेतीत काय? शेतीत काय आता तर काय शेंगा वगैरे होत्या, कापूस, तुमचे केळी वगैरे, ऊस. दर आहे का? दर वगैरे आहे, चांगला आहे. आणि मग इकडं भाजपच्या कोणकोण आहे हिनाताईंसोबत? सगळं आता पूर्ण शिरपूर तालुका हिनाताईंसोबतच आहे यावर. नक्की नक्की. दादा काय नाव? नाना शिरसाग. इथले लोकल जस? हां. नंदुरबारमध्ये लोक इलेक्शन सुरू आहे माहिती आहे ना? हो हो माहिती आहे. उद्या मतदान आहे. बरोबर. कुणाला करणार ते कसं आहे, म्हणजे असं नेमकं आपण काही सांगू शकत नाही. आपलं हे मत आहे
बरोबर, ते ज्या टायमाला राब ज्या कोणाची हवातच ते सर्वांची आहे ना, कोण आलं तुमच्याकडे? सर्व सर्व पक्ष आले, आपला राष्ट्रवादी आलेत, आपला सॉरी आपला काँग्रेसवाले आलेत, भाजपवाले आलेत. 19 कोणाला केले? हां 19 मी सांगू नाही शकत ना ते. बरं, त्यांनी काय कामं केली का नाही? दहा ते आता कसं आहे ते ज्यांना ज्यांना ठिकाणी ज्यांनी चांगलं काम केलं आहे त्यांनी ते बरोबर ते वोट करतील ना. तुमच्याकडे काय काम केली का नाही? आमचं काय, आम्ही काय खेडेगावाचं आहे मी. गावात काय झालं का नाही काम? काय झालं का? ते सरपंचाला माहीत ना, ते त्यांनी काय काम घेतलं आहे त्यांच्याकडे. बरोबर, तुम्ही काय करता? आमचा व्यवसाय आहे. केळीला भाव आहे का? मग आहे ना. भाजपचा काय फायदा झाला का नाही? भाजपचा काय फायदा ते नंतर समजेल ना. ते तो कोणता का पक्ष आहे ना ते आपण असं कोणतंही सांगू नाही शकत. ते भाऊ यांनी चांगलं काम केलं आहे का त्यांनी केलं आहे, पण तुमचं काहीतरी मत असेल ना? मी मत कोणाला सांगू शकत नाही. काम चांगलं आहे, चांगलं आहे, भाजपने चांगलं काम केलंय, चांगलं करतय. मोदी म्हणतात 400 पार. हा मग होणारच आहे ना ते. होणारच का? बरं, काय चांगलं कामे होत आहेत ना. काय काय झालं मोदींचं चांगलं? काय आपलं भारतामध्ये चांगला VIP रोड होत आहेत, चांगलं कामे होत आहेत, घरकुलच्या चांगलं कामे होत आहेत. काँग्रेसचं पण सरकार बघितलं, कोणाचं चांगलं असं? काँग्रेसचं का भाजपचं सरकार चांगलं? देखा कोणतंही सरकार जर आलं त्यांना काम करावं लागतं ना. आता भाजप सरकार आहे ते चांगलं काम करत आहे, समजायला काँग्रेस आलं म्हणजे ते पण चांगलं काम करणार आहेत. असं असं राहतो ना ते पक्ष. धन्यवाद. इथलं धुळे बर लोकसभा मतदारसंघ कुठला? नंदुरबार लोकसभा. काय वाटतं इकडे? इकडे हिनाताईंची जास्त हवा आहे. हिनाताई का? बरं का? बरं म्हणजे त्यांचे विकास कामं जास्त आहेत ना. दहा वर्षापासून खास हो द्या ना, तरी कामं चांगले आहेत ना त्यांचे. आले आमच्याकडे आमचे अमरीश भाई पटेल आहेत ना, त्यांचं वर्चस्व चांगलं आहे. हा काशीराम दादा त्यांचं वर्चस्व चांगलं आमच्या तालुक्यात. दहा वर्षात काय काय काम केले? भरपूर कामं केले, रोजगार हमीचे कामं, घरकुलाचे कामं, पाणी पेयजलचे कामं. आणि आता पाडवींचा मुलगा ते काय आम्ही काय आमच्या काय लक्षात नाही ते. गोयल पाडवी नाही तसं काय आम्ही नाही आम्ही काही तसं सांगू शकत. आम्ही फक्त हिना गावीबद्दल बोलू शकतो. काय करतात? मी ड्रायव्हलाईनचा माणूस आहे. तुमच्या अडचणी सोडवल्यात का? सोडवल्या आहेत, भरपूर अडचणी सोडवल्या आहेत. काय काय? आमचा सर्वात मेन प्रश्न म्हणजे घरकुलांचा होता. आम्ही SC कॅटेगरीची आहेत. आमच्या SC कॅटेगरीमध्ये घरकुलांचा विषय पूर्ण झालं, मिळाले, मंजूर झालं, पूर्ण मंजूर झाले, घरकुल मिळाले, राहायला लागलो आम्ही. सर्व काही व्यवस्था मिळाले. पैसे घरकुलला 1,45,000 तेवढ्यात घर झालं. हा ग्रामीण क्षेत्रामध्ये, बाकी आम्ही टाकलेत ना 1-2 लाख रुपये आम्ही टाकले त्याच्यामध्ये. तेवढं पुरत नाही घरकुलला? नाही पुरत तर नाही, पण आता ग्रामीण भागाच्या हिशोबाने तेवढा पैसा आता गव्हर्नमेंट जेवढा देईल तेवढं घ्यावं लागतं ना. तेवढ्याच समाधानी नाही, मग आम्हाला काही टाकावं लागतं 1-2 लाख रुपये. तरी पण भाजपला म्हणतात? हा तरी सुद्धा भाजपला म्हणतात, कारण की आमचे भाई जे आहेत ना अमरीश भाई पटेल हे आमचे म्हणजे आम्ही त्यांचं वर्चस्व या भागात. अमरीश भाई पटेल काय नाव म्हणला? कैलास म्हण सराम शेंदाने. बरं, इथलंच नाही गुजर खरदे. बरं, मतदारसंघ कुठला येतो? उंटावत खरद्याला. नंदुरबार मध्ये? हा नंदुरबार. बरं, काय हिना गावीत का पाडवी कोण? हां हिना गावीतच येणार ना. का बरं? ती कामे केले ना. काय काय केले? आमच्या मी घरकुल पास केलं होतं ना. तुमचं पण घरकुल झालं? हां. किती मिळालं तुम्हाला? तेव्हा म्हणजे 80,000 मिळालं 13 मध्ये. 13 मध्ये 80,000 मिळालं? हां. त्यामुळे टाकून एकदम व्यवस्थित केलं. घ्या घर झालं का? हां पूर्ण झालं. बरं, घरकुलमुळे फक्त भाजपला म्हणतात? हां हां, त्यांच्या तिथे फायदा करायचे, ते तिकडे फायदे मिळेल तिकडे करायचे. 10 वर्षात काय काय कामं झाली? रोडचं काम केलं, पाणी भरपूर भेटतं दोन्ही टाईम. तुम्ही काय करता? सेव्हिंग. दुकानावर 50% काम करतात. इथं आहे का सगळं व्यवस्थित? व्यवस्थित आहे. काय काय इकडे दाडी करतात? गिरायक बिरायक होतं सगळं? मग व्यवस्थित होतं ना. भाजपचं काय वाट एकूण बाकी काय म्हणतात? तुम्ही लोकांच्या ठिकाणी बोलत असेल की इथं येणार आहे? हां सर्व ते गिरायक ते बोलतात आहे ना, 50% ते गाव इथं येणार. 50%? मग बाकी ते मग थोडंसं इकडे तिकडे होणार जास्तीत जास्त. हिनागाव? हिनागाव का? ते काय म्हणतात तिथे? ते म्हणतात ना बाबा हिनागाव इथं अल्फा आहे, वरती मोदी सरकार आहे, अल्फा आहे, वर मोदीच पाहिजे. धन्यवाद. दादा कुठचं तुम्ही? आम्ही शेरपूरचे. काय नाव? माझं नाव प्रकाश गुजराती. काय कुणाला खासदार करणार यंदा इथनं? यंदा हिनाताई गावी. त्यांना का बरं? कारण इथं आदरणीय अमरीश पटेल आणि
ही नाताई गावितांनी जी ते हे रोडसाठी किंवा याच्यासाठी जे वरून पैसे येतात ते नाताई गावितांनी अमरीश पटेलला दिले आहेत आणि अमरीश पटेलांच्या इथं सर्व रो गल्लीबोळामध्ये रोड गटारी भुयारी गटारी या सर्व सुविधा चांगले झाले भाजपमुळेच झाले आहेत. म्हणून हिनाताई गावित हे जे आमचे खासदार राहतील आणि आदरणीय मोदी साहेबांचे हातपाय बळकट होतील हे जे आमची इच्छा आहे. काय काय कामं केली हिनाताईंनी? हिनाताईंनी भरपूर कामं केली. समाज मंदिर बांधले आहेत रोडासाठी किंवा जे जे पण इथं शिरपूरमध्ये कमी असेल ते पूर्ण करण्याच्या याच्यावर आहेत ते. तुम्हाला वैयक्तिक काय लाभ झाला? आम्हाला वैयक्तिक लाभ म्हणजे आमच्या एरियामध्ये ज्या सुविधा प्राप्त झाल्या लाईटपासून तर भुयारी गटारीपर्यंत पिण्याचे पाण्याचे प्रश्न इथं 40 फुटापर्यंत पाणी शिरपूरमध्ये आहे. इतर ठिकाणी पाणी नसतं. 7-7 दिवस 8-8 दिवस पाणी येत नाही. इथं 24 तास अमरीशबाईमुळे पाणी येत आहे. या सुविधा आम्हाला आदरणीय बाईसाहेबांमुळे मिळाले. ओके धन्यवाद. काय नाव दादा? जुनेद काटिक. इथले शिरपूरचे? शिरपूरचे. काय वाटतं लोकसभेला? लोकसभेचे इलेक्शन आहे ना उद्या, करणार आहे मतदान. कुणाला? जास्त करून काँग्रेसला करणार. का बरं? ते त्यांना त्यांच्या म्हणजे सरकार 10 वर्ष चाललेली आहे त्याच्याबद्दल काही भेटलेलं नाही पर लोकांना. लोकांचे प्रश्न महागाई काही कमी झालेली नाही त्याच्यामुळे आम्ही सरकार बदलणार आहे. काँग्रेसचा कोण आहे उमेदवार? गोवल पाडवी म्हणून आहे. आले काही इकडे? आले आले. 4-5 वेळेस आले ते भेटले. त्यांनाच मतदान? त्यांनाच मतदान. हिनाताईंनी काही केलं नाही? हिनाताईंनी शिरपूरसाठी काही केलं नाही. काही केलेलं नाही शिरपूरसाठी तर काही केलेलं नाही. यंदा गोयलच? यंदा गोयलला. दादा काय नाव? समाधान कोळी. बर, लोकसभेचं काय ऊन तापलंय का? लोकसभेचं वातावरण तापलंय? तापलेलं आहे बी जे पीमुळे. आमच्या आमदार बाईसाहेबांमुळे बी जे पीला आम्ही सर्व वोट करणार आहोत. बर, कोण? हिनाताई गावित? हिनाताई गावित. का बरं? आमच्या बाईसाहेबांमुळे आम्ही त्यांना वोट करणार आहे आणि वरती मोदीजींना बघून. बर, मोदीजींनी काय केलं तुम्हाला? सर्व काही दिलेलं आहे मोदीजींनी. भरपूर आपल्या करोना काळात सर्व काही जे गरजू वस्तू आहेत ते पुरवलेले आहेत. मोदी 400 पार जाणार पूर्णपणे. तुम्ही काय करता? काय नाही, साधारण आपली खाजगी नोकरी. खाजगी नोकरी? हां. नोकरीत खुश आहेत? हो. पगार वगैरे पुरतो? पुरतो पुरतो. बाईसाहेबांमुळे आपले आमच्या बाईसाहेबांमुळे आम्ही छोटे मोठं काम करतो आणि त्यांच्यामुळे आम्हाला पुरेसा पैसा मिळतो. हिनाताईंनी इकडं काय काय काम केलं तुमच्याकडे? आम्ही हिनाताईंकडे बघून मतदान करणार नाही. बाईसाहेबांमुळे आणि मोदी साहेबांमुळे आम्ही हिनाताईंना निवडून देऊ. आणि काँग्रेस उभे आहेत की गोयल पाडवे? गोयल पाडवे उभे आहेत. मग त्यांना नाही? ते तर आलेच नाही. आम्ही त्यांना वाजेपर्यंत बघितले नाही. इकडे आलेच नाही. काय नाव दादा? संजय शिरसाट. इथलेच? शिरपूर मध्ये. बर, काय वातावरण? एकदम चांगलं आहे. लोकसभेच विचारतो मी. हा, मोदी सरकार. का बरं? मोदीचे मध्यवर्ती आहे. आता खाली कोण आहे मोदींच? आपलाच आहे माणूस आहे. कोण? मोदी सरकार. नाही नाही, इथं उमेदवार कोण आहे मोदींचा? मोदीचा इंग्रज गाडी आहे. मग त्यांनाच मतदान? मग का बरं? मग आहे मग सरकारचा फायदा आहे. काय फायदा आहे तुम्हाला? काय फायदा? फायदा 2 रुपये किलोचे तांदूळ भेटते. काय काय? तांदूळ भेटते फुकटमध्ये. आणि अजून काय पाहिजे? मजबूत मजा आहे. काय नाव दादा? भरत रुक्माने. कुठले? इथले शिरपूरचे. काय शिरपूरमध्ये काय लोक काय म्हणतात? कोणाला कौला यंदा? यंदा आहे ना कमळ. का बरं? आमच्याकडे भरपूर कामं केलेत कमळाने. काय काय? रोड आहे चांगले, कॉलन्या बनलेले, चांगले योजना आले, परत भरपूर इतर कामं, दवाखान्यामध्ये फायदे. आमच्याकडे कमळ एकदम छान आहे. काय, कोण आहे कमळाचं उमेदवार? डॉक्टर हिना गावित. माहिती तो? 19 कोणाला केलेलं? 19 मी डॉक्टर हिना गावितला केलेलं. 5 वर्षात कामं केली का? भरपूर कामं झालेली आहेत आमच्याकडे. काँग्रेसचं कोण आहे? काँग्रेसला आहे ना इकडे केशव पाडवा. गोयल पाडवे? गोयल पाडवे. त्यांना नाही मत? आपण अजूनपर्यंत त्यांना पाहिलंच नाही. इकडे आलं नव्हतं? नाही, पाहिलं नाही आपण त्यांना. ते तर म्हणे सभा झाली इकडं मोठी. नाही, आपण पाहिलं नाही मी त्यांना अजूनपर्यंत. त्यांचे कामच माहीत नाही? नाही, कामं नाही. त्यांना चान्स देणार नाही? बघू आत्ता. आता तर पर्यंत आमच्याकडे नेते चांगले अमरीशभाई पटेल, त्यांच्या हाताखाली सर्व कामं चांगले होऊ लागले इकडे. आमच्या मुलांना यांना शिक्षण चांगलं आहे, सर्व चांगलं आहे. ते माणूस आता शिरपूर तालुक्याला पुढे आणू लागलं आहे. शिरपूरमध्ये एवढे योजना झालेले आहे की जसं शिंगणापूर झालं आहे शिरपूरमध्ये. भरपूर कामं चांगले आहेत आमचे. तुम्हाला काय वैयक्तिक काय फायदा झाला भाजप?
फायदा वैयक्तिक तर काही झाला नाही, पण हिंदुत्व जागृत आहे, हिंदुत्व त्यांच्यामुळे जागृत आहे, म्हणून आपण बीजेपीला वोटिंग. काय नाव दादा? माझ्या प्रीतम गुजराती. इथले प्रॉपर शिरपूरचे. बर, काय काँग्रेस का भाजप यंदा? यंदा भाजप आहे. अमरीश भाई पटेल पुन्हा भाजप? पुन्हा भाजप. का बरं? त्यांचे काम चांगलं आहे, विकास काम खूप केलेलं आहे. इना गावितांनी काय केलं का? हा, चांगलं काम केलंय. काय काय केलं? सर्व रस्त्यांना याला त्याला अमरीश भाई पटेलला खूप मदत केलेली. नंदुरबार मधल्या इकडे येतात का? मग येतात ना. येतात इकडे? मग येतात ना. 19 आल्या का? 19 आलेल्या. 5 वर्षात परत दिसल्या का? मग आल्या त्यांना. येतात येतात. आता 3-3 त्यांचे नंदुरबार सांभाळणं, शिरपूर सांभाळणं, हे मतदारसंघ सांभाळ, त्यासाठी व्हिजिट करत राहतात. नरेंद्र मोदी साहेबांना आम्हाला अबकी बार 400 पार आणायची आहे. जाणार 400 पार? 400 पार जाणार, आणायचंच आहे आम्हाला. त्यांच्या कार्यकाळामध्ये खूप चांगलं काम झालेलं आहे विकासाचं, आणि अजून पुढे हो ही आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. काय नाव? माझं नाव सुनील चंपालाल काबर. इथले शिरपूर? शिरपूरचे. काय वातावरण काय वाटतं? वातावरण नरेंद्र मोदी साहेबांना मत द्यायची आहे. का बरं? विकास कामासाठी. विकास काम त्यांनी आज ग्लोबल मार्केटला पूर्ण हिंदुस्थानचं नाव रोशन केलं आहे, आणि एक असा प्रेशर जागतिक लेवलला टाकलंय त्यांनी की समोरच्या कोणी राष्ट्र असेल तो 3 वेळेस विचार करेल भारतावर हे करण्यापेक्षा. शिरपूरचा विकास झाला का? शिरपूरच्या विकास आमच्या अमरीश भाईंनी भरपूर केला 40 वर्ष. हिनाताईंनी? हिनाताई आता 2 पंचवार्षिकपासून आहेत, तर ते त्यांना हेल्प करतात. करतात का? करत असतीलच. इकडे येतात का? येतात 4-6 महिन्यांनी, जसं कामं लागतील तसं. पण सगळ्यात जास्त विकास आमच्या बाईंनी केलेला आहे पूर्ण तालुका. म्हणून भाजपला? भाजपला निवडून देणार की नाही? निवडून या, म्हणजे शिरपूर तालुक्याच्या वोटिंगवरच त्या निवडून येतात. काय नाम? मेरा सलीम शेख. इधर काय? ओंडांथा. ओंडांथा? ओंडांथा. हिनाताई गायक. वोटिंग किस करते? हिनाताई को. क्यों? हमारे क्षेत्र में बहुत विकास करेला है उन्होंने. पानी जल पानी का है, पानी है, घरकुल विभाग के है, बहुत सारे काम करे रहे, रोडों के काम करे ले. आपको कुछ फायदा हुआ? बहुत फायदा हुआ, घरकुल का फायदा हुआ, काम का फायदा हुआ. कितना घरकुल है? बहुत है, हमारे गांव में 1500 घरकुल है. आपको आया? हाँ. कितना रुपया है? हमारा 1,20,000 का है. खुद में हुआ? खुद में चालू काम है. या ऊपर का कुछ डाले? नहीं नहीं, इतना में हुआ गया. चालू है काम? चालू है. अच्छा, काम चालू है? काम चालू. इसलिए ही ना कोई? नहीं, इसके लिए नहीं. हाँ. देश के लिए. अच्छा. प्रधानमंत्री के लिए वोटिंग अभी? मतलब प्रधानमंत्री देश के लिए? देश के लिए, क्योंकि हिनाताई का हमारे ये 10 साल से काम जबरदस्त है उनका. अच्छा. काम के लिए वोटिंग है उनको. तो फिर हिना मोदी सरकार जाएगा 400 पार? जाएगा. जाएगा? जाएगा. ओके ठीक है. दादा कुठचे तुम्ही? शिरपूर. इथले लोकल? लोकल. बरं, लोकसभेचं काय वातावरण इथं? हिना गावितांचं. का बरं? विकास आहे इथं. काय काय काय? आम्ही अमरीश पटेलमुळे कडे बघून हिना गावितांना मतदान करणार आहे. हिना गावितचं काय काम नाही इथं? हिना गावितांनी निधी दिली आहे भरपूर. किती? जैन समाजच्या भवनाला पण दिली आहे. बरं. आमच्या अमरीश भाईचे पण चांगले काम आहे, 35 वर्षापासून एक हाती सत्ता आहे इथं. विकास जोरदार आहे. अमरीश भाईकडे बघून आम्हाला लीड द्यायची आहे, जेणेकरून हिना गावित आमच्याजवळ लक्ष देईल. पहिलं अमरीश भाईंना विचारेल शिरपूरमध्ये, इतर कार्यकर्त्यांना न विचारता अमरीश भाईकडे बघून निधी द्यायला पाहिजे. अमरीश भाईकडे बघूनच काम करायला पाहिजे. इथं अमरीश भाईंकडे बघत नाही? बघतात ते, पण यापुढेही बघायला पाहिजे असं. अच्छा. हां, त्यांच्यामुळे लीड देणार आम्ही शिरपूरकर. 10 वर्षात काय केलं? भरपूर केलं ना. एवढं आम्ही राजकारणात डीप नाही गेलो आहे, पण विकास झाला आहे. ठीक आहे. आता चालू महिना 1.5 महिन्यापूर्वी निधी दिली जैन समाजासाठी 1 कोटी रुपये. प्रत्येक समाजाला न्याय देते ही नागावी. त्यांनाच म्हणतात? त्यांनाच मतदान रे. धन्यवाद. तर ही होती शिरपूरकरांची मतं. शिरपूरमध्ये सध्या भाजप जी आपल्याला हवा दिसून येत असली तरी शिरपूर इथून नंदुरबारपासून साधारण 100 किलोमीटरवर आहे, त्यामुळं जसजसं आपण पुढं जाऊ तसतसं आपल्याला आणखी मतं बदलताना किंवा इतर मतं वेगळी बघायला मिळू शकतात. पण सध्या तरी शिरपूरमध्ये अमरीश पटेल जे भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत त्यांची आणि हिना गावित यांचीच हवा दिसून येत आहे. मोदींकडे बघून शिरपूरकर म्हणत आहेत की आम्ही हिना गावितांना मतदान करू.
आता हे त्यांचं बोल कितपत खरे होतात, ते नक्की मोदींनाच मतदान करतात का, हिना कवितांनाच मतदान करतात का, की अखेरच्या क्षणी त्यांचं काही निमत बदलणार, निर्णय बदलणार, हे आपल्याला येत्या 4 जूनलाच कळून येईल. तोपर्यंत बघत राहा लेट्सअप मराठी.